शहर में लॉकडाउन का तीसरा पर्व शुरू हो चुका है। तीसरे लॉकडाउन में बाकी शहरों में कुछ रियायतें दी गई है, मगर शहर में कोई भी छूट नहीं दी गई। ऐसे में शहर के पुलिस विभाग पर तान बढ़ गया है। रात दिन कोरोना संकट में लोगों की सेवा करने वाले पुलिस और जरूरतमंद लोगों के लिए सीरसपेट के सिमरन नांदूरकर नामक युवती सामने आ रही है। जहां लॉकडाउन में शहर के बाकी युवा घर में वक्त बिता रहे हैं, वही सिमरन बीते एक महीने से शहर के पुलिस कर्मियों को जरूरतमंदों को भोजन सेवा दे रही है। मी सिमरन सुनील राव नांदूरकर, माझं राहणं सिरसपेटला आहे। मी हे लॉकडाऊन ज्या दिवशीपासून सुरू झालं त्या दिवशीपासून पुलिसवाल्यांसाठी चहा नाश्ता आणत आहे, रोजचा 3 टाईम आणत आहे, सकाळी चहा नाश्ता, संध्याकाळी चहा आणि रात्री 2 वाजता पुन्हा चहा आणत आहे। पूर्ण इमामवाड्याचा जितका पण स्टाफ येते त्या सगळ्यांसाठी करत आहे। आता सध्या तर पुलिसवाल्यांसाठी इथे आहे आणि जे लोक आहे ज्यांना गरीब लोक जे आहे त्यांच्यासाठी घराजवळ बनत आहे। अप्रॉक्सिमेट 400 लोकांचं रोजचं तिथे बनत आहे। माझं एकच म्हणणं आहे की जेव्हापर्यंत लॉकडाऊन आहे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करा, बिकॉज पुलिसवाले जर हार्श होईल ना तर मग पुलिसवाल्यांचं दिसतं की पुलिसवाले मारत आहे, पण मग लोकं का करत आहे ते नाही दिसत। आताच पाहुंगे इतकं रश आहे रोडवर, विनाकामानी लोकं बाहेर निघत आहे, सिच्युएशन खूप वर्स्ट आहे, आणखी वर्स्ट नाही झाली पाहिजे म्हणून लॉकडाऊन फॉलो करायला पाहिजे प्रत्येकाने। इमामवाडा पुलिस ने भी सिमरन के इस काम की सराहना की है और कहा की आप कुछ मत करो मगर घर पर ही रहो, यही देश की सेवा होगी। ही फार चांगली गोष्ट आहे की बाकीचे युवक आमचं ऐकत नाही आहे वगैरे, आणि ही जी एक युवती आहे ती आमच्यासाठी तिघं वेळ म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि रात्री 2 वाजतासुद्धा आम्हाला चहा वगैरे आणून देईल। त्यामुळे समजा आम्हाला कोणाला झोप लागत असेल किंवा काय, तिच्या चहामुळे आमची झोप उडते आणि आम्ही सतर्कपणे नाकाबंदी वगैरे करू शकतात। ही फार छान गोष्ट आहे, युवकांनी ह्या युवतीपासून शिकायला पाहिजे काहीतरी की आपण बाहेर निघून आणि फिरूनच काही होत नाही, आपण काही देश प्रति काही देणं पण लागतं आपलं, ते सुद्धा थोडंसं घरी राहून, तुम्ही फक्त घरी राहिले ही पण फार मोठी देशसेवा झाली आजच्या काळात।